हेलो स्टूडेंट, वेलकम ऑल ऑफ यू। टुडे इज इन आवर कोर्स दैट इज ऑटोमोबाइल इंजीनियरिंग। वी हैव स्टार्ट टॉपिक नंबर 5, दैट इज ऑटोमोबाइल इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम। सो दिस टॉपिक ऑटोमोबाइल इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक सिस्टम इज वेरी इंपॉर्टेंट इन आवर सिलेबस पॉइंट ऑफ व्यू। एंड दिस टॉपिक टोटल वेटेज ऑफ दिस टॉपिक इज टोटल 14 मार्क्स। ओके, सो लेट्स सी ऑटोमोबाइल इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक सिस्टम। ओके, सो फर्स्ट थिंग इज दैट इज इंट्रोडक्शन टू बेसिक इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक। ओके, सो इलेक्ट्रिक करंट इज यूज्ड for a number of purposes in the automobile. Okay, electric current जे आहे ते आपण automobile मध्ये तो अनेक गोष्टींसाठी वापरणार आहे. Okay, किंवा वापरतो. Electric current flows through different system to fulfill the different objects of cranking the engine, for starting, for production of spark, to burn the air fuel mixture in the SI engine. जे अगदी स्टार्टिंग पासूनच आपण इंजिन क्रँक करण्यापासून म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं इलेक्ट्रिक करंट हा आपल्याला यूज होतो. तर सुरुवातीला आपण म्हणजे व्हेकल ज्यावेळी स्टार्ट करतो फॉर स्टार्टिंग पर्पज जे स्पार्क जनरेट होतो तो स्पार्क विथ द हेल्प म्हणजेच काय इलेक्ट्रिक करंट आहे. ओके, आणि त्या स्पार्कमुळेच काय होतं एअर फ्युएल मिक्सचर जे ते इंजिनमध्ये बर्न होतं आणि ज्याच्यापासून आपल्याला नंतर पॉवर मिळते. त्यानंतर इलेक्ट्रिक चार्जिंग ऑफ बॅटरी. बॅटरी जी आहे व्हेकलमध्ये जे आपण बॅटरी जी आहे त्याची चार्ज करण्यासाठी ओके आपण इलेक्ट्रिक करंट वापरतो. त्यानंतर लाइटनिंग द लॅम्प, म्हणजे लॅम्प म्हणजे जो लॅम्प आपण गाडीला हेडलाइट्स वगैरे जे असतात किंवा आतल्या इंटरनल लाइट्स जे असतात त्या आपण इलेक्ट्रिक सिस्टीम थ्रूच रन करतो. ब्लोइंग द हॉर्न, आपला हॉर्न जो वाजतो ओके तो हॉर्न सुद्धा इलेक्ट्रिक बॅटरीवरच आहे. ओके, बॅटरीवर असल्यामुळं त्याला करंट तो सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक फ्युएल सप्लाय, फ्युएल सप्लायमध्ये पण इलेक्ट्रिक आपण वापरतो, इलेक्ट्रिकल चार्ज वापरतो. त्यानंतर विंडशील्ड जे आहे आणि अँड मेनी अदर्स युनिट ऑफ ऑटो आणि अशा अनेक बऱ्याच घटक आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिकचा वापर करतो. ओके, सो इलेक्ट्रिसिटी इज द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. आता इलेक्ट्रिसिटी मूव होते पण इलेक्ट्रिक्सच्या पाठीमागं काय आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे. आणि इलेक्ट्रिक जे जनरेट होते किंवा त्याचं जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक्स. सो इलेक्ट्रॉन्स क्रिएट्स चार्ज विच वी कॅन हार्डनेस टू डू वर्क. इलेक्ट्रॉन्स जे आहे ते क्रिएट काय करते, चार्ज, आणि मग त्याच्यापासून आपल्याला आपण काय करतो ते चार्ज वापरून आपण वर्क कॅरी करतो. सो दे ऑल ऑपरेट युजिंग द सेम बेसिक पॉवर सोर्स. देर आर थ्री बेसिक प्रिन्सिपल्स एक्सप्लेन युजिंग इलेक्ट्रॉन्स ऑर मोर स्पेसिफिकली द चार्ज दे क्रिएट. आता याच्यामध्ये हे जे ऑपरेट होतात ते सेम बेसिक पॉवर सोर्स त्याच्यामध्ये आपण यूज करणार आहे. सो देर आर थ्री प्रिन्सिपल, आता त्याच्यात मध्ये इलेक्ट्रॉन्स जे वापरणार त्याच्यामध्ये आपण थ्री प्रिन्सिपल्स वापरणार आहे त्याच्यामुळे चार्ज क्रिएट होणार आहे. सो पहिला जो आहे व्होल्टेज. सो व्होल्टेज इज द डिफरन्स इन चार्ज बिटवीन टू पॉइंट्स. आता व्होल्टेज म्हणजे काय, तर ते एक चार्ज आहे. ओके, तो व्होल्टेज इज अ चार्ज आहे आणि तो दोन पॉइंटच्या मध्ये जो डिफरन्स आहे, चार्ज बिटवीन टू पॉइंट, दोन पॉइंटच्या मध्ये जो चार्ज आहे त्याला त्या डिफरन्सला आपण व्होल्टेज असं म्हणतो. त्यानंतर करंट इज द रेट ऍट विच चार्ज इज फ्लोईंग. तर करंट जो आहे तो असा आहे की ज्याच्यामध्ये चार्ज काय होतो, फ्लो होतो, त्याला आपण करंट असं म्हणतो. जो फ्लो होणार आहे तो करंट आणि जो डिफरन्स आहे त्याच्यामध्ये तो आहे व्होल्टेज. आणि
नंतर आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स इज अ मटेरियल टेंडेंसी टू रेजिस्ट द फ्लो ऑफ चार्ज, म्हणजेच करंट. ओके, रेजिस्टन्स इज मेजर्ड इन ओहम्स. द हायर द टेम्परेचर द हायर द रेजिस्टन्स. आता याच्यामध्ये रेजिस्टन्स जो आहे तो रेजिस्टन्सची टेंडन्सी काय आहे, टू रजिस्ट फ्लो ऑफ द चार्ज, जो करंट फ्लो होतो त्याला काय करायचं, थांबवायचं किंवा त्याला रिस्ट्रिक्ट करायचं. ओके, त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. सो रेजिस्टन्स इज मेजर्ड इन ओहम्स. आता हे जे मेजर करण्याचं जे एकक आहे किंवा युनिट आहे ते म्हणजे ओहम. हायर द टेम्परेचर हायर द रेजिस्टन्स. असं समजा टेम्परेचर जर हाय असेल तर रेजिस्टन्स सुद्धा काय असणार आहे, हाय असणार. ओके, सो हे तीन पॉइंट्स जे आहेत ते बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, व्होल्टेज, करंट अँड रेजिस्टन्स. नेक्स्ट वन इज द इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आर व्हेरी क्लोजली रिलेटेड. इलेक्ट्रिसिटी इज फ्लोईंग थ्रू अ कंडक्टर व्हाईल अ मॅग्नेटिक फील्ड इज क्रिएटेड अराउंड इट. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळी तयार होतं त्याचवेळी काय होतं, कंडक्शन सुरू होतं. म्हणजे इलेक्ट्रिसिटी फ्लो जे सुरू होते ते मॅग्नेटिक ज्यावेळी फील्ड तयार होते एखादं, आणि त्या मॅग्नेटिक फील्डमुळेच काय होतं, इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायला सुरू होते. इफ मॅग्नेट मूव नियर अ कंडक्टर ऑर कॉइल इट क्रिएट इलेक्ट्रॉन फ्लो इन साइड ऑफ इट विच कॅन बी डेव्हलप अँड इलेक्ट्रिसिटी. तर कंडक्टर किंवा जे कॉइल आहे त्याच्या जवळ जर आपण समजा मॅग्नेट समजा त्याच्याजवळ नेलं, सो त्याच्यामध्ये काय होणार, इट क्रिएट इलेक्ट्रॉन फ्लो इन साइड, म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला सुरुवात होणार. ओके, विच कॅन बी डेव्हलप अँड आणि त्याच्यामुळेच काय होणार, इलेक्ट्रिसिटी डेव्हलप होणार. ओके, म्हणजे एखादी कॉईल आहे किंवा एखादा कंडक्टर आहे आणि तो काय करतो, आपण मॅग्नेट त्याच्यामध्ये मूव्ह करतो. मॅग्नेटिक मॅग्नेट जर तिथं आपण मूव्ह केला कंडक्टरच्या किंवा कॉईलच्या जवळ, तर तिथं करंट फ्लो व्हायला सुरू होणार, इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला त्याच्यामध्ये आतमध्ये सुरुवात होणार आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये त्या कॉईलमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट व्हायला सुरू होते किंवा त्या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट व्हायला सुरू होते. म्हणजे हे बेसिक काय म्हणून आपण प्रिन्सिपल आहे. This principle is used throughout automotive electrical system to do mechanical work or to generate the electricity that runs the vehicle. जे हे principle आहे जे आपण automotive electrical system मध्ये आपण वापरणार आहे, जे mechanical work करणार किंवा ते मध्ये generate काय होणार, electricity generate होऊन vehicle ते run होतं. Okay. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ अन इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स दॅट इज ई एम एफ इन अ कंडक्टर ॲज अ रिझल्ट ऑफ चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड अबाउट द कंडक्टर. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जे आहे यामध्ये जो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे जो ई एम एफ जनरेट होतो, ओके, त्याच्या रिझल्टमुळे काय होतं की मॅग्नेटिक फील्ड चेंज होते कंडक्टरमधील. मॅग्नेटिक फील्ड काय होते त्याच्यामध्ये चेंज होते. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑर मॅग्नेटिक इंडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ अन इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स अक्रॉस इलेक्ट्रिकल कंडक्टर इन अ चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड जर चेंज केली तर तुम्हाला काय होणार, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स त्याच्यामध्ये जनरेट व्हायला सुरुवात होणार. सो मायकल फॅरेडे इज जनरली क्रेडिटेड विथ द डिस्कवरी ऑफ इंडक्शन इन 1831. हे साधारण 1831 मध्ये म्हणजे मायकल फॅरेडे त्यानं ऍक्च्युली इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला. ओके,
इलेक्ट्रिसिटी इंडक्शनचा शोध लावला. अँड जेम्स क्लर्क मॅक्सवेल मॅथमॅटिकली डिस्क्राइब इट इज फॅराडे लॉ ऑफ इंडक्शन. आणि ते एक्सप्लेन जे मॅथमॅटिकली एक्सप्रेशन जे आहे ते फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन असं आपण ओळखतो, ते जेम्स क्लर्क मॅक्सवेलने जनरेट केलं. ओके, सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड. हा कंडक्टर आहे आणि कंडक्टरचं जो मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यामुळं ह्याच्यामध्ये करंट हा मध्ये जो दिसतो तो मॅग्नेटर मॅग्नेट आहे, याने आणि एस पोल आहे त्याचे. हा जो दिसतोय तो हा जो आहे तो मॅग्नेट आहे ज्याच्यामध्ये एन आणि एस पोल आहे. आणि त्याच्या भोवती काय केलेलं आहे आपण, इथं वाइंडिंग, इलेक्ट्रिसिटी वाइंडिंग. ओके, आणि ह्याला आपण चार्ज दिलेला आहे. ओके, मग चार्ज दिल्यानंतर याच्यामध्ये का नाही, ह्या याच्यामुळं याच्यामधनं काय होते, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे, जो फोर्स डेव्हलप व्हायला सुरुवात झाली बघा, इथून इथं असा आणि हा इकडून इकडे आणि इकडे, अशा पद्धतीनं हे इंडक्शन म्हणजे कंडक्शन ऑफ आपण म्हणतोय त्या पद्धतीने हे मॅग्नेटिक फील्ड इथं प्रोड्यूस झालं. एन टू एस पोल किंवा एस टू एन पोल असं या पद्धतीनं ते एस टू एन पोल. आणि ह्याच्यामुळं याच्यामध्ये काय होईल, करंट फ्लो व्हायला सुरू होते. सो नेक्स्ट इज द रेक्टिफिकेशन. रेक्टिफिकेशन इज द प्रोसेस दॅट कन्वर्ट्स ए सी टू डी सी. म्हणजे रेक्टिफिकेशन म्हणजे काय, की अल्टरनेटिंग करंट पासून डायरेक्ट करंटला चेंज होणे म्हणजे रेक्टिफिकेशन. म्हणजे कन्वर्ट होते ते ए सी टू डी सी, त्यामध्ये जे कन्वर्जन होणार आहे त्याला म्हणायचं रेक्टिफिकेशन प्रोसेस. Rectifier is an electrical device that converts alternating current AC. म्हणजे रेक्टिफायर जो आहे तो ज्यामध्ये इलेक्ट्रिक डिवाइस जो आहे तो रेक्टिफायर काय करतो, रेक्टिफिकेशन म्हणजे कन्वर्ट करतो तो AC पासून जे कन्वर्ट टू AC पासून DC किंवा विच पिरियडिकली रिव्हर्स डायरेक्शन करंट DC, जे AC पासून तो DC करंट तयार करतो, विच फ्लोज इन ओनली वन डायरेक्शन, ज्यामध्ये फक्त एकाच डायरेक्शनला फ्लो होतो. द प्रोसेस इज नोन एज रेक्टिफिकेशन सिन्स इट इज स्ट्रेट डायरेक्शन ऑफ करंट. ओके, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स ऑफ व्हेकल. आता इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट व्हेकलमध्ये कोणते कोणते आपण वापरतो तर त्याची लिस्ट आहे. फॉलोइंग आर द इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स ऑफ व्हेकल. तर सगळ्यात पहिलं आपण वापरणार आहे ते म्हणजे रजिस्टर. रजिस्टर, त्यानंतर आहे कॅपॅसिटर, डायोड, त्यानंतर झेनर डायोड, ट्रान्झिस्टर, रिले, सोलोनॉइड्स, फ्युजेस, स्टार्टर. सो अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये रेजिस्टर्स, कॅपॅसिटर, सेमीकंडक्टर, डायोड, झेनर डायोड, ट्रान्झिस्टर, रिले, सोलोनॉइड, फ्युजेस अँड स्टार्टर, अशा पद्धतीने आपल्याला हे एवढे जे कॉम्पोनंट आहेत ते आपण इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट जे आहेत ते आपण वापरतो. ओके, सो फर्स्ट वन इज अ रजिस्टर्स. रजिस्टर इज अ पॅसिव एलिमेंट दॅट अपोजिस करंट फ्लो इन अ सर्किट. आता रजिस्टर नावाचंच काय बघा, रजिस्टर म्हणजे काय, थांबवणे, रजिस्ट करणे. तर काय रजिस्ट करणार हा, तर करंट जो फ्लो आहे, करंटचा फ्लो जो वहन सुरू आहे त्याला थांबवण्याचं काम कोण करतं, रजिस्टर. ओके, सो इट
इट इज अ टू टर्मिनल एलिमेंट आहे, याला दोन टर्मिनल असतात. डिसिपेट इट्स एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. आता ह्यामध्ये एनर्जी जी बाहेर पडते कारण हीट जे करंट आहे तो थांबवल्यामुळे इथं हीट जनरेट होणार आणि ती डिसिपेट द हीट मध्ये ती डिसिपेट होते. सो द रेजिस्टर विल डॅमेज ड्यू टू द ओव्हरफ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू इट. त्यामुळं रजिस्टर जो आहे तो ओव्हरफ्लो जर करंट झाला, इलेक्ट्रिक करंट जर जास्त प्रमाणात यायला लागला तर तो काय होतो, डॅमेज होतो. ओके, सो रेजिस्टन्स इज मेजर्ड इन युनिट्स ऑन ओहम्स अँड रेजिस्टन्स. रेजिस्टन्स जो मेजर करतो आपण त्याला, त्याची ऍक्च्युअली युनिट जे आहे ते ओहम मध्ये आहे. सो रेजिस्टर प्रोव्हाइड्स फिक्स्ड व्होल्टेज ड्रॉप्स. व्होल्टेज ड्रॉप जे फे होणार आहे ते फिक्स होणार आहे, फिक्स असणार आहे याच्यामध्ये. ओव्हर झालं तर मात्र काय होणार आहे, रजिस्टर डॅमेज होणार. सो रजिस्टर यूज इन इलेक्ट्रॉनिक सर्किट आर मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम स्मॉल कार्बन रॉड्स अँड द साईज ऑफ द रजिस्टर डिटरमाइन इट्स रेजिस्टन्स. आता इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये जे रजिस्टर्स आहेत ते रजिस्टर जे आहेत ते स्मॉल कार्बन रॉड मध्ये बनवले जातात. हे रजिस्टर म्हणजे काय असतात, स्मॉल कार्बन रॉड असतात आणि त्याची साईज कशावर असते डिपेंड, तर जेवढा रजिस्ट करायचा आहे करंट त्याच्यावर साईज त्याचा अवलंबून आहे. किती प्रमाणात आपल्याला करंट रजिस्ट करायचा आहे त्याच्यावर रजिस्टरचा साईज अवेलेबल म्हणजे अवेलेबल होऊ शकतो. कार्बन रेजिस्टर हॅव अ निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट अँड दिस मस्ट बी कन्सिडर फॉर सम ऍप्लिकेशन. आता कार्बन रेजिस्टर जो आहे ते निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट NTC मध्ये त्याला इट मस्ट बी कन्सिडर फॉर सम ऍप्लिकेशन आणि ते काही प्रमाणात ते वापरतात. सो थिन फिल्म रेजिस्टर हॅव मोर स्टेबल टेम्परेचर प्रॉपर्टीज and are constructed by depositing a layer of carbon into insulated format such as a glass. So इथे तुम्हाला अशा पद्धतीचे रजिस्टर असं दाखवतात. हे रजिस्टर ओके हा व्हेरिएबल रजिस्टर, त्याला रिओस्टेट असं म्हणतात. व्हेरिएबल रजिस्टर पोटेन्शिओमीटर पण म्हणतात त्याला. असं असतो दाखवताना असं दाखवणार पोटेन्शिओमीटर. अँड व्हेरिएबल रजिस्टर प्रीसेट असं साईन असेल तर तो प्रीसेट आपण करू शकतो. नेक्स्ट वन इज अ कॅपॅसिटर. सो फंक्शन ऑफ कॅपॅसिटर इज टू स्टोअर अँड इलेक्ट्रिक चार्ज. इट इन इट्स सिंपल फॉर्म इट कन्सिस्ट ऑफ टू प्लेट्स सेपरेटेड बाय अन इन्सुलेटेड मटेरियल. आता कॅपॅसिटर म्हणजे कॅपॅसिटर काय करतो, तर इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर करण्याचं काम काय करतो हे महत्त्वाचं आहे. कॅपॅसिटर काय करतो, इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर करण्याचं काम हा कॅपॅसिटर करतो. इट इज सिंपल फॉर्म कन्सिस्ट ऑफ टू प्लेट्स सेपरेटेड बाय अन इन्सुलेटिंग मटेरियल. दोन प्लेट्स असतात ते इन्सुलेटिंग मटेरियलनं काय केले असतात, सेपरेट केलेले असतात. ओके, इन्सुलेटिंग मटेरियल आहे त्यानं काय केले असतात, ते प्लेट सेपरेट केले असतात. सो कॅपॅसिटर कन्सिस्ट ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल हॅव्हिंग प्रॉपर्टी टू होल्ड इलेक्ट्रिकल चार्ज बट कॅन नॉट फ्लो द फ्री इलेक्ट्रॉन्स थ्रू दिस लाईक एअर ऑर पेपर. म्हणजे कॅपॅसिटर जो आहे तो काय करतो, फक्त की चार्ज जो आहे इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो मटेरियल मध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल आहे ते, तो त्याच्यामध्ये काय होतं की तो चार्ज काय करतो सेव्ह करतो किंवा चार्ज काय करतो स्टोअर करतो. ओके, आणि
पण जसं पेपर आहे किंवा एअर आहे की ज्याच्यामधनं एअर फ्री इलेक्ट्रॉन्स मूव होत नाहीत, तसं ह्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन मूव होणार नाहीत. ऑटोमोबाईल इट इज यूज फॉर रिड्यूसिंग अक्रॉस आर्किंग अक्रॉस कॉन्टॅक्ट्स ब्रेकर पॉइंट. ओके, कॉन्टॅक्ट्स ब्रेकर पॉइंटमध्ये आपण कपॅसिटर वापरतो. वेअर द डायलेक्ट्रिक सबस्टन्स इज कनेक्टेड टू व्होल्टेज, इलेक्ट्रॉन्स आर अक्युमुलेटेड टू वन साइड द स्टार्ट शिफ्टिंग टू अनदर साइड विच इज कॉल्ड चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर. याला आपण कॅपॅसिटर चार्जिंग चार्जर असं आपण म्हणतो. सो द चार्जिंग कंटिन्यू टिल द अप्लाइड व्होल्टेज अक्रॉस द सोर्स बिकम इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द कॅपॅसिटर. ॲज सून ॲज सर्किट इज ऑफ सस्पेंडेड, इलेक्ट्रॉन कंटिन्यू टू पास थ्रू द सर्किट. आणि दाखवताना कॅपॅसिटर जो आहे तो हे अशा पद्धतीने दाखव, हा जो आहे तो व्हेरिएबल कॅपॅसिटर आहे जो चेंज करता येतो.